माझं पोरग जगण्यासाठी किंवा मला मूल होण्यासाठी मी दुसऱ्याचं मूल मारीन हा नवस करणं ही किती भयानक काम्य कर्माची पराकाष्ठा आहे. आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये याच एका अंधश्रद्धेनं 12 मुलांचे 17 मुलांचे बळी गेले होते. त्याला मानवत हत्याकांड असं म्हणतात. लहान मुलांना नाही आता लक्षात राहणार. जुनं जो प्रकरण पाहिलं तर मानवत नावाच्या महाराष्ट्रातल्या एका गावात एका जोडप्याला कोणी महामूर्ख माणसाने सांगितलं की अशी काहीतरी 17 मुलं देवीला बळी दिली की तुम्हाला पोर होणार आहे. आणि त्यांनी जागोजागची पोरं पळवून आणून मारली हो त्या देवी पुढं. काय त्या पोरांच्या मायाबापांचं झालं असेल. नंतर कोर्टाचा न्यायाधीश सुद्धा रडला एकाच कामासाठी. या तरी मायाबापाला मी काय शिक्षा करू. ते निर्दय आहेत मान्य आहे, पण त्यांचा मागचा भाव काहीतरी विचित्र आहे. काम्य कर्म नावाचं एक वेगळं प्रकरण येतं. असो, आपण कर्तव्य कर्मापर्यंत जे आलो आहे ना, या कर्तव्य कर्मासाठी एक 2 मिनटं तुमची जास्तीची घेतो, त्रासदायक घेतो. म्हणजे नुकतीच माझ्या हाती एक बातमी अशी लागली आहे की आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून म्हणजे दिल्ली शासनाकडून सर्व भारतामधली सगळी शहरं सगळी गावं नीट स्वच्छ होत आहेत का नाहीत याचा सर्व्हे चालू आहे. मराठीमध्ये ज्याला सर्व्हे म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये सर्वेक्षण असं म्हणतात. असं स्वच्छता अभियान सर्वेक्षण 2018 चालू आहे. या दृष्टीनं जे जे आवश्यक आहे ते नगरपालिका नगराध्यक्ष त्यांच्या हाती खाली असलेली सगळी माणसं प्रचंड यथाशक्तीने तर सर्व शक्तीनिशी करायचा प्रयत्न करत आहेत. त्याची एक आपल्याला नियमावली मिळणार आहे, ती नंतर तुम्ही पहा. कारण असं आहे की आता सेंट्रल गव्हर्नमेंट असं सांगतं की त्यांची माणसं इथं येऊन फारशी पाहणार नाहीत. ते तुम्हाला फोन करून विचारणार आहेत की तुमची रत्नागिरी तुम्हाला पूर्वीपेक्षा आता जास्त स्वच्छ वाटते का. तुम्ही हो म्हटलात तर रत्नागिरीच्या रँकिंग जाणार आहे. शौचालयांच्या किंवा सार्वजनिक अशा काही सुविधांच्या सवलतींमध्ये वाढ झाली आहे का, त्यामुळे उघड्यावर शौचालय बसायची माणसं कमी झाली आहेत असं तुम्हाला प्रत्यक्ष रत्नागिरीत राहताना वाटतंय का. तुम्ही त्यांना हो असं चांगलं व्यवस्थित खरं उत्तर सांगितलं रत्नागिरीचा नंबर वरती जाणार. कचऱ्याचे नेट वर्गीकरण होतंय का त्या पद्धतीनं कचरा. अहो मला गंमत सांगतो, कीर्तनात सुद्धा हा विषय महत्त्वाचा असतो बरं. कचरा निर्मूलन कसं करावं यासाठी मी पुण्यात कीर्तनं केली आहेत. कोरडा कचरा कसा बाजूला करावा, ओला कचरा कसा बाजूला करावा. आणि मी इतकी छान कीर्तनाची कॅसेट तयार केली, CD तयार केली. पुण्याच्या आसपासच्या सगळ्या 400 खेडेगावांमध्ये ती CD लावायची असं ठरलं. पण त्याला लोकांनी नाव ठेवलं कचरा कीर्तन. म्हणलं काय माझ्या कीर्तनाचं माथेरं केलं, कचरा कीर्तन म्हणतात का रे याला. मग म्हणलं काय करणार याला दुसरं. अहो म्हणलं असं नाही, कचऱ्याच्या बद्दल आपलं वर्तन कसं असावं याबद्दलचं माझं कीर्तन आहे ना. हां, आता त्याचं नाव बदललं कचरा वर्तन. YouTube आहे बरं ते. अफळी बुवांचे कचरा या विषयावरचे कीर्तन. सगळे शब्द म्हणायचे, कचऱ्यावरचे कीर्तन म्हणायचं नाही. कचरा या विषयावरचे कीर्तन. बरं, त्याच्या CD इतक्या पुण्याच्या आसपासच्या गावात वाटल्या की ती कचरा गोळा करणारी घंटा काढी असते ना, त्याच्यावर माझी CD लावलेली असते. मग लोकांना माझा आवाज माहीत असतो, त्यामुळे सगळ्या गावात हाकाटी उठते. आफळेबुवांचा आवाज आला, कचरा आणा कचरा आणा कचरा आणा. दुसऱ्याही बाजूने माझा तोटाय करा, पण हरकत नाही. काही गोष्टी चांगली होत आहेत, चांगल्या होत आहेत. आपण कीर्तन संध्याच्या मागल्या सत्रामध्ये अशा शहराची सफाई करणाऱ्या अनेक कर्मयोग्यांचा सत्कार केला होता. आणि त्यामध्ये आपल्या सर्व परिवाराचा एक कौतुकाचा विषय होता की कचरा गोळा करताना किंवा कचऱ्याचं वर्गीकरण करताना त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये या लोकांना काही वेळेला भस्कन हात घालावा लागतो, कचरा बाजूला करावा लागतो. हात भस्कन आत घालताना चुकून माणसांनी तिथे काचा किंवा ब्लेड टाकलेलं असेल तर, ते त्या बोटात घुसलं तर, त्यांना आवश्यक असलेले रबरी हँडग्लोव्ज जे पाहिजे त्याचंही वाटप आपण याच व्यासपीठावरून तेव्हा केलं होतं. त्यांचं जाहीर अत्यंत कौतुक केलं होतं. बाबांना तुम्ही आहात म्हणून सगळं स्वच्छ रत्नागिरीचं आपण कौतुक सांगू शकतो. तेव्हा
या सगळ्या सफाई कामगारांच्या बरोबरीनेच आपण नागरिकांचं म्हणून आता जे जे कर्तव्य आहे, कर्म आहे, ते आपण सुनिश्चितपणे संपन्न करूया. मी सांभाळून शब्द वापरतोय, पार पाडूया हा शब्द वापरायला नको, कारण पार पाडू या शब्दाचा अर्थ कळतच नाही. आज बुवांचं कीर्तन पार पडलं, हे चौथ्यावरनं पडलं काय नीट झालं, तर संपन्न करूया. आणि आपल्या सर्वेक्षणामध्ये रत्नागिरीचं मान पहिल्या टॉप 20 आणण्याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. त्या तऱ्हेनं रत्नागिरी सुशोभित करून स्वच्छ करून आपण दिली पाहिजे. लोकांनी सांगावं, तिकडं राजधानी मुंबई असेल, कोकणामध्ये रत्नागिरी बघा जाऊन. आता आणायचे पर्यटन केंद्र ही छान झालं आहे. तर स्वच्छ रत्नागिरी हा कर्तव्य कर्माचा एक भाग. मी 5व्या कर्माचा प्रकार जो सांगितला त्याला म्हणायचं काम्य कर्म, जे स्वार्थासाठी केलं जातं, जे स्वतःच्या सुखासाठी काही वेळेला खूप निवडलं जातं, ज्याच्यामध्ये स्वतःचं सुख जास्त महत्त्वाचं असतं. त्या तो व्यवसाय आपला असतोच असं नाही, ते आपलं कर्तव्य असतं असंही नाही, ते नित्य नैमित्तिकात असतं असंही नाही, पण असं काहीतरी केल्याने मला खूप मोठा फायदा होणार असतो, असे काम्य नावाचं कर्म असतं. बस काम्य कर्म करावं का आणि कसं करावं, करायचं तर कशा तऱ्हेनं करावं, याचं चिंतन पहिल्या धड्यात आहे. तो धडा उद्या करायचा आहे, पण आज एका प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आवळे बुवा, गीता रहस्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? कर्मयोग रहस्य. हो, आता कर्माबद्दल आपण एवढं चिंतन केलं की कर्म आमचं, आम्ही इथं आलो तुमचं कीर्तन ऐकायला बसलो, पण योग म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे? ते रामदेव बाबा जे सांगतात तेच सांगणार आहे का? पद्मासन कसे घालावे, वीरासन कसे असावे, काहीच नाही जमले तर शवासन कसे करावे, सगळ्यात आवडतं आसन, असला काही योग सांगणार आहात का? प्राणायाम कसा करावा, भस्त्रिका कशी करावी, कपाल भाती कशी करावी, हे सांगणार असाल तर उद्या रविवार असून सुद्धा आम्ही येणार नाही, कारण हे सगळं माहिती आहे, ते आस्था चॅनलवर रोज लागतंय हो. तेव्हा कर्मयोग या शब्दामध्ये अष्टांग योगाबद्दल काहीही वर्णन नाही, त्यामुळे त्याबद्दल आपण उद्या काहीही बोलणार नाही. तर इथे भगवद्गीतेतला योग या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे, योग कर्मसु कौशलम, कर्म करण्याची कुशलता म्हणजे योग. कोणत्या कौशल्याने हे कर्म करावं की ज्याच्यामुळे त्याचा त्रास होणार नाही, तो योग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. आणि अशा दृष्टीनं एक खूप छान प्रश्न आहे. देवा, परमसायासानं मनुष्य देह मिळालाय, तेव्हा या मनुष्य देहामध्ये आमची तुझ्याकडे काय प्रार्थना आहे, काय प्रार्थना आहे? कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर रे चकूर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर. चंद्रभाहु पांडुरंगा चंद्रभाहु पांडुरंगा मन करा थोर मन करा कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर रे भुकेला चकूर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकूर. जन्म मरण नको आता जन्म मरण नको आता नको येन सारो जन्म मरण नको
जन्म मरण नको आता नको येर झार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडीवार. पण भगवंता काम्य कर्म अगदी सोडून दे, पण या चार प्रकारच्या कर्मातली ही पुढची जी तीन कर्म आहेत, जी व्यावसायिक कर्म आहेत, जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत आणि जी कर्तव्य कर्म आहेत, या कर्मामुळे माझा पुढचा जन्म येणार हे नक्की आहे. जे जे कर्म करू ते चांगलं असेल तर त्याचं चांगलं फळ भोगायला, आणि जे वाईट केलं असेल त्याचं वाईट फळ भोगायला. जन्माला यावंच लागणार आहे. मला जर जन्म मरणच नको आहे तर पुढच्या जन्माची शिदोरी म्हणून ही कर्म करूच कशाला. भागवतामध्ये सुद्धा अशी एक कथा आहे की एक भरत नावाचा राजा होता, नंतर तो मुनी झाला, त्याने सर्व संघ परित्याग केला, आता राज्याची काळजी करायची नाही, घराच्यांची काळजी करायची नाही, प्रपंचाची काळजी करायची नाही, उदरनिर्वाहाची सुद्धा काळजी करायची. भुकेच्या वेळेला अरण्यातून फिरत असताना एखादं फल दृष्टीला पडलं, परमेश्वराची इच्छा जेवावं, नाही फल पडलं माझा उपास, परमेश्वराची इच्छा, आता कशावरही अवलंबून नाही. आणि असा सर्वसंग परित्याग करून तपस्या करणारा भरत, एके दिवशी एक हरिणी त्या ठिकाणी आली. ती हरिणी गर्भवती होती, ती नदीमध्ये पाणी पित होती. एवढ्यात तिला वाघाची डरकाळी ऐकू आली. ती हरिणी घाबरली हो बिचारी, आपला जीव वाचवण्यासाठी जी छलांग मारली पट्टीनं, ती पलीकडे जाऊन पलीकडच्या तीरावर डोकं आपटून मेली. पण या उडीमध्ये तिच्या गर्भातलं पोर बाहेर आलं आणि ते पाण्यात पडलं, ते वाचलं. या भरतानं ते बालक काढून घेतलं, त्याला स्वच्छ केलं आणि मग तो त्या हरणाच्या बालकाची काळजी घेऊ लागला. पण दुर्दैव असं व्हायला लागलं की भगवंताच्या चिंतनाऐवजी या बालकाचं चिंतन वाढायला लागलं. हे कुठं गेलं असेल, काय करत असेल, आलं का नाही, जेवलं का नाही, खाल्लं का नाही, अशा कर्मात भरत अडकला. म्हणून भागवत असं सांगतं की त्याचा पुढचा जन्म हरणाचा झाला. मग त्याला पश्चाताप झाला, नंतर पुढचा जन्म पुन्हा त्याला मनुष्याचा मिळाला, तेव्हा त्याने जगाशी संपर्कच तोडला, अशी जड भरताची एक कथा भागवतात आहे. जर कर्म केल्यानंतर माझं असं काळजी करण्याचं रूपांतर त्या प्राण्याचा जन्म मला मिळेल असं होत आहे, त्याच्यातून सुटका कशी बशी त्या भरतानं केली. आमचं वांग्याचं भरत, आमची कधी सुटका होणार या सगळ्या प्रकरणात ना. भगवंता भगवंता, कर्म केलं की ते बांधतं, ते पुढल्या जन्माला यायला लावतं, ते आपल्याला भोगायला लावतं, ते मला नको आहे तर करू का, प्रश्न इथे आहे. करू का, करू कशाला. आणि म्हणून उद्याचा आपला चॅप्टर आहे, धड्याचं नाव काय मस्त आहे ना अलीकडं, चॅप्टर लई चॅप्टर आहे कारण ते चॅप्टरचं नावच आहे कर्मयोग रहस्य. हे सगळं कर्म करायचंच, पण अशा युक्तीनं करायचं की ते मला बांधणार नाही आणि बाधणार नाही. ते कर्म मला बांधणार नाही आणि बाधणारही नाही, पण ते कर्म केलं जाईल अशा कौशल्याने ते कर्म करायचं. हे आपल्या कोकणातलीच माणसं शिकवू जाणे हो. फणसाची गरी काढणं सोपं नव्हे. ज्याला नाही जमायचं त्याला ते खास सुटली किंवा फणसात अडकला हात तर जन्मभराचा तो. पण घरातली आजी बरोबर त्याला समजावून सांगते, अळूला पीठ लावताना काय, अळूला धूत असताना काय, अळूला धुवायला घेतला का खाई द्याला खवखवे, जाम खास सुटते ते अळूचं हे प्रकरण लागलं तर. मग आजी काय शिकवते, मग अळू घ्यायचाच नाही का, अवचिता अळू माळू.
तर ती शिकवते, तो चिंचेचं पाणी जवळ ठेव ना. आपले बा तुम्हाला बरंच बायकोनं शिकवलंय. निरीक्षण आहे ते की हे मर्म तू ठेव, ज्या योगे तू अळूची भाजी करू शकशील, अळूच्या वड्या करू शकशील, पण खास तुझ्या हाताला येणार नाही, खाजेचा त्रास होणार नाही. फणसाची व्यवस्थितपणे तू अशी भाजी करू शकशील, पण त्या फणसापासून जो त्रास होतो तो त्रास बरोबर तुझा दूर होईल. कर्म तर करायचं आहे, पण त्याचा त्रास बांधू द्यायचा नाही, किंवा त्याला मला बांधू द्यायचं नाही. हे कौशल्य काय आहे, काय कुशलतेनं हे केलं की काम जमतं, याबद्दलचा उहापोह उद्याच्या पूर्वरंगात आपल्याला करायचा. म्हणजे कर्मयोग रहस्यातला मुख्य गाभा जो आहे तो झाला. खरं कर्मयोग रहस्य नावाच्या ताटात 22 पदार्थ आहेत, 22 वेगवेगळी प्रकरणं आहेत. पैकी आपण 5 दिवसात हार्डली 5च बघितली आहेत, पण जरी ती 5 पाहिली तरी सुद्धा ती 5 पक्वांनाच्या ठिकाणाची बघितली आहेत. त्यामुळे 2 चटण्या कोशिंबिरी जरी नाही म्हणाल्या तरी मुख्य जो पुरणपोळी विषय होता. बुवा सारखा सारखं नाव घेऊ नका, पण ठीक आहे, तो आपल्याला आपल्या पद्धतीनं ग्रहण करता आला असं आपण समजूया. चारही प्रकारचे कर्म टाकता येत नाहीत, किंबहुना ते टाकायची नाहीतच असा भगवंताचा निर्णय आहे. फक्त ती करताना एक कौशल्य बाळगायचं आहे जे अजून आम्हाला जमत नाहीये, म्हणून त्याचा त्रास होतोय, म्हणून जन्मजन्मसुद्धा त्याचा त्रास होतोय. ते कौशल्य समजलं उद्याच्या पूर्वरंगात ते फक्त समजेल, ते आचरणात यायला एखाद्या वेळेला 10 वर्षे जातील. अजून एखादी गोष्ट समजणं वेगळं, मृदंग असा अडवा करून असा वाजवला की तो 10 ऐकू येतो. कुठला 10 ऐकू येतो हे फक्त समजलं, तो एकदा घ्या हातात वाजवून बघा. 10 सोडून सगळे आवाज येतात आपल्या अंगात. पण आता ठीक आहे, मला हे समजलंय की हे असं असं केलं की असं असं चांगलं होऊ शकतं, तो सराव होणं, ती गुणवत्ता मिळवणं हा थोडा पुढचा विषय आहे. आणि भगवंताने याच तऱ्हेनं स्वतःही आयुष्यात कर्मयोग आचरून दाखवलाय. तो कसा तेही बघायचं. अर्जुनालाही हा कर्मयोग आचरायला लावलाय, तो कसा तेही बघायचं. म्हणून इतकं सुंदर आपल्याला रहस्य आणि कर्मयोगाचं अमृत ज्या भगवंताने दिलं त्या भगवंताबद्दल तुकोबाराय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण
साधारणपणे गणपतीपुळे येथे या सर्व मंडळींकडून सुरू आहे आणि आजपर्यंत प्रत्यक्ष बुडताना वाचवलेल्या जीवांची संख्या 150 अधिक आहे आणि हे अत्यंत मोलाचं आणि मानवासाठी उपयोगी जीवनदान देणारं कार्य करत असल्याबद्दल या सर्व मंडळींचे मनपूर्वक आभार. कीर्तन संध्या च्या वतीनं यांना आपण मानाचा मुजरा करूया आणि खूप खूप वंदन करूया. जवळजवळ 25-30 गायी त्याने जमवल्या आणि त्यानंतर अशा सर्व गायींचं म्हणजे त्या भटक्या असोत अथवा अपघातात सापडलेल्या असोत अशा सर्व गायींवर उपचार करून त्यांना सांभाळण्याचं पवित्र कार्य ते करतायत. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर जाकादेवी येथे त्यांनी गायींसाठी त्यांच्या हक्काचा निवारा उभा केला. जखमी गायींवर स्वखर्चाने उपचार केले, त्यांचे पालन पोषण केले आणि हे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. मित्रांनो, आपण वर्षातून एकदा वसुबारस साजरी करतो, परंतु वर्षभर रोजच वसुबारस साजऱ्या करणाऱ्या श्री मुकेश गुंदेचा यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. कीर्तन संध्याच्या वतीने पुष्पगुच्छ. फक्त एवढंच करायचंय, आत्ता 1,000 रुपये हे जमवले जाणार नाहीयेत, परंतु प्रवेशद्वारापाशी जो काउंटर आहे त्या काउंटरवरती वही ठेवलेली आहे. ज्यांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी त्या वहीमध्ये आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर असं लिहून द्या. कीर्तन संध्याचे स्वयंसेवक पुढच्या काळामध्ये आपल्याशी संपर्क करतील आणि त्यावेळेला हा निधी जमा केला जाईल. दुसरं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान संदेश देणारे, तसेच हे जग सुखी व्हावे व हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे. राजा राम पतित पावन सीताराम.